काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रुई गावात नुकसानग्रस्त रेशीम शेतीची केली पाहणी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील रुई गावात दुष्काळी भागाची पाहणी केली. गेवराई तालुक्यातील रुई गाव हे रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तब्बल 1200 एकर शेत जमिनीवर रेशीम शेती होत असते, परंतु यंदाच्या दुष्काळामुळे संपूर्ण 1200 हेक्टर शेतजमिनीवरील रेशीम शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. याच गावातून कोट्यावधी रुपयांची रेशीम शेतीमुळे उलाढाल होती. यंदा मात्र दुष्काळाने रेशीम शेतीला फटका बसला आहे. दरम्यान बांधावर पाहणी करण्यासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या शेतातूनच राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना फोन लावला. दोघांचेही फोन नॉट रिचेबल होते. शेतकरी संकटात असताना मंत्री मात्र नॉट रिचेबल असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. सरकार या शेतकऱ्यांना दबण्याचं काम करत आहे. भाजपप्रणी सरकार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही. मुंबईसारख्या शहरात जिथं सरकार राहते, पुण्यासारख्या शहरामध्ये सरकार राहते, त्या ठिकाणी सुद्धा कायदा सुव्यवस्था साबित नसेल तर पुण्याच्या ग्रामीण भागात काय अवस्था असेल, महाराष्ट्राच्या अनेक शहरात अनेक ग्रामीण भागामध्ये काय अवस्था असेल. श्रीमंत गर्भश्रीमंत लोकांसाठीच ही लोकशाही आहे आणि सामान्य माणूस त्यांच्या गाडीखाली दाबला गेला आणि त्याचा मृत्यू झाला तरी त्याची काळजी नाही, पण गर्भश्रीमंताच्या पोराला पिझ्झा बर्गर चारायचा, त्याला निबंध लिहायला लावायचं, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन राज्यामध्ये दुष्काळाच्या बाबत आणि हे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतचं लोकांना स्पष्ट सांगावं ही भूमिका आमची आहे. पण मुख्यमंत्री सुट्टीवर चालले गेले आणि मंत्री विदेशात चालले गेले, ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.